माझी तुझी रेशीमगाठ मालिका सध्या गाजते. या मालिकेतील एका अभिनेत्रीच्या आई वडिलांचं कोरोनानं निधन झालंय. ही अभिनेत्री म्हणजे मालिकेत नेहाची मैत्रीण शेफालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री काजल काटे. काजलला नुकतंच झी गौरव पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट विनोदी स्त्री व्यक्तिरेखा म्हणून पुरस्कार मिळाला. यावेळी काजलनं सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. आई बाबा, 2021 एप्रिल महिन्यात कोरोनाच्या भयंकर लाटेत मला आणि माझ्या बहिणीला एका क्षणात सोडून गेले आणि आमच्या आयुष्यात कायमची शांतता पसरली. मग झी मराठीत हे प्रोजेक्ट मिळालं. हे मिळवणं इतकं सोपं नव्हतं. ऑडिशन दिली, परत परत ऑडिशन देऊन इतक्या सगळ्या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. हे सगळं घडलं आईबाबांच्या आशीर्वादामुळं. या पुरस्काराचं श्रेय जेवढं माझ्या आईबाबांना जातं तेवढंच माझ्या सगळ्या सहकलाकारांना देखील जातं, अशी भावूक पोस्ट काजलनं सोशल मीडियावर लिहिली आहे. तर तुम्हाला माझी तुझी रेशीमगाठ मालिका आवडते का? काजल साकारत असलेली शेफालीची भूमिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा.